the life and feel the good vibes. नमस्कार, वेलकम टू माय चैनल गुड वाइब्स. सो एक बाळ म्हटलं तर एका आईचाही जन्म होत असतो. सो आज आहे मदर्स डे. हॅपी मदर्स डे टू ऑल ऑफ यू. सो या मदर्स डे स्पेशल मी काही टिप्स सांगणार आहे. जर तुम्ही ह्या गोष्टी न कळतपणे ह्या गोष्टी करत असाल तर त्या गोष्टी टाळणं अत्यंत आवश्यक आहे. सो आपण जर न कळतपणे आपल्या बाळासमोर जर ते लहान असो किंवा मोठं असो, लहानपणापासूनच जर काळजी घेतलात कॉन्शियसली तर जास्त चांगलं आहे. की तुम्ही त्या बाळासमोर कोणताही फॅमिली मेंबरसोबत वाद घालणं कॉन्शियसली टाळणं गरजेचं आहे. ते तसं कारण वाद घालणं म्हणा किंवा सतत टोमणे मारणं किंवा सतत घालून पाडून एखाद्या व्यक्तीला बोलणं हे सतत त्या बाळासमोर करणं टाळणं गरजेचं आहे. कारण त्या आपण नाही म्हटलं तरी त्याचा त्याच्यावर इतका लहान मुलं जसं आपण बोलतो तसं कॉपी करत असतात आपले. सो त्याचा त्याच्यावर परिणाम होत असतो आणि मग त्या गोष्टी तो नकळतपणे कॉपी करू शकतो आणि तो त्याच गोष्टी तो आपल्यासोबत करू लागतो. तर तसंच जसं आपण समोरच्या व्यक्तीसोबत वाद वागतो मग रिझन भले काही असो तुम्ही बरोबर असा त्या वादात चूक असो तो टोटली डिफरंट पार्ट झाला पण त्याच्यासमोर त्याच्या मनावर परिणाम होऊन ते एक गोष्ट असू शकतो तो तुमची कॉपी करून तोही ते कृतीत आणून तसाच वाद घालू लागेल. किंवा सेकंड थिंग त्याच्या कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडमध्ये ती गोष्ट फीड होऊन मोठीपणे त्याला असं इनसिक्युरिटी निर्माण होऊ शकते की माझ्यासोबतही देखील कोणी असं डिरिस्पेक्टफुली कोणी वागलं नाही पाहिजे किंवा असं कोणी वागलं नाही पाहिजे असं सबकॉन्शियस माइंडमध्ये भीती त्याला होऊ शकते. त्याच्या मनावर परिणाम होऊ शकतो. ही बघायला गेलात तर खूप छोटीशी गोष्ट आहे बट तुम्ही सायकॅट्रिस्टची कन्सल्ट करू शकतात किंवा गुगलवरही फाईंड आउट करू शकतात की ही गोष्ट फाईट करणं मुलांसमोर टाळणं अत्यंत गरजेचं आहे. सेकंड थिंग अशी आहे की आपण बाळ म्हटलं की काही पॅरेंट्स त्यांना हवं त्या गोष्टी त्या देत असतात की आमच्या काळात आमच्या आईबाबांनी नाही दिलं ॲटलिस्ट आम्ही आमच्या मुलांना जे हवं तर देतो. पण हवं ते जेव्हा मागितल्या दिला तर तुम्ही त्याला एक वाईट सवय लावतात हवं ते दिल्यावर. ओके. सो किंवा पॉकेट मनी म्हणा, पॉकेट मनी तुम्ही जेवढा देत असाल गरजेपेक्षा जास्त तो कुठे खर्च होत आहे, तो बाबा तू काय करतोस या पैशाचा, त्याचा हिशोबच नाही तो चांगल्या मार्गानेच यूज जातो आहे का हे कन्फर्म करणं गरजेचं आहे. आमचा विश्वास आहे, विश्वास आहे ती गोष्ट वेगळी. तुमचा मुलावर विश्वास असेल पण संगतीमुळे तो चुकीच्या मार्गाला ते पैसे पॉकेट मनी वापरू शकतो. सो मेक शुअर तुम्ही दिलेला पॉकेट मनी चांगल्या सगळ्या गोष्टीसाठी वापरला जातो आहे. सो बेटर पॉकेट मनी कमी दिलं गरजे तितकाच हवा तेव्हा दिलास सो बेटर आहे. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की लहान मुलांसमोर वाद करणं टाळा, त्याच्या त्याच्या पॉकेट मनीकडे मेक शुअर करा, प्रत्येक वेळेला मागितलेला हट्ट पुरवणं बंद करा. त्यामुळे ती व्यक्ती हट्टी होऊ शकते मग नेक्स्ट टाईम त्याला सवय होऊन जाईल आणि एखादी गोष्ट तुम्ही नाही एफर्ट करू शकाल पण तेव्हा पण त्याला ती गोष्ट हवी असेल तेव्हा मग काय करणार आहात, ती सवय होऊन जाते त्यांना. ओके, आपल्या पॅरेंट्स तुमच्यावर असं असेल की तुमच्या पॅरेंट्सने नाही दिली पण ती गोष्ट नक्कीच त्याच्या योग्यतेची आहे का, त्याला नक्कीच गरजेची आहे का, किंवा आहे त्या गोष्टीमध्ये भागून जात आहे का, इट्स ओके का त्याच्याकडे आहे म्हणून मला हवे असं तर नाही आहे ना. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी कन्फर्म करणं खूप गरजेचं आहे. ॲज अ पॅरेंट म्हणून आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. हा दिसताना छोट्या गोष्टी आहेत पण त्याचा खूप इफेक्ट होत असतो, आपल्याला परिणामही नाही कळत असेल. सो वाद करणं टाळा, हव्या त्या गोष्टी मागितल्या देणं टाळा, पॉकेट मनी दिला तर तो कुठे जातो आहे ते बघा. सो आय होप या छोट्याशा गोष्टी तुम्हाला नक्कीच हेल्पफुल असतील आणि मदर्स डेच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. सो टिल माय नेक्स्ट व्हिडिओ कम एन्जॉय द लाईफ विल द गुड वाईब्स. टाटा.